आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीलाच एक मोठी बातमी डोंबिवलीतून हाती येते. डोंबिवलीच्या MIDC मध्ये फेज 2 इथे एका कंपनीला मोठी आग लागली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, डोंबिवलीच्या MIDC फेज 2 मध्ये एका कंपनीला आग लागली आहे. इंडो अमायन्स या कंपनीच्या जवळपास ही कुठेतरी आग लागली आहे आणि इथे केमिकलचं गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ही आग लागल्याचं कळतं आहे. हे गोडाऊन नेमकं कोणाचं आहे, इथे काय प्रकारचं केमिकल होतं याचा तातडीनं तपास केला जातो आहे. तसंच अग्निशमन दलाचे जवान इथे पोहोचलेले आहेत. अगदी जवळनं ही दृश्य आपण पाहतो आहोत आणि यावरून आपल्याला अंदाज येईल की या आगीचं रौद्र रूप काय असू शकतं. आत्ता जे तुम्हाला धुराचे लोट दिसत आहेत हे अगदी थेट डोंबिवलीला रेल्वेतून जाताना, दिव्याहून डोंबिवली स्टेशनमध्ये गाडी शिरताना सुद्धा हे धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत. एवढंच नाही तर या कंपनीच्या परिसरात काही स्फोटाचे आवाजसुद्धा ऐकायला मिळाले. आपण गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या घटनास्थळी आहेत. गणेश, काय अधिक माहिती आहे या स्फोटाबद्दल? सर, ही जो इंडो MIDC कंपनी आहे तिला आग लागलेली आहे आणि ही आग एवढी भीषण आहे की शेजारी जी एक कंपनी आहे तिला देखील आग लागलेली आहे. म्हणजे ती कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी आलेली आहे आणि काही स्फोट देखील या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे आगीचं स्वरूप हे वाढलेलं आहे. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे. त्याचबरोबर उल्हासनगर महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या देखील पाचारण करण्यात आलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र एक माहिती अशी मिळते की या दोन्ही कंपनीमधले जे कामगार होते ते सुखरूपपणे बाहेर पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे सध्या तरी कोणती जीवितहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाहीये. मिलिंद सर, गणेश, हा MIDC फेज 2 चा परिसर जो आहे इथे काही गाळे रिकामे आहेत पण काही गाळे काही कंपन्या या अगदी एकमेकाला लागून आहेत. इथे आणखीन किती कंपन्या जवळपास आहेत या भागातल्या फेज 2 मधल्या? बहुतांश कंपन्या या केमिकल कंपन्या आहेत का? अगदी बरोबर आहे सर. महिनाभरापूर्वीच अमुदान या केमिकल कंपनीत जो भीषण स्फोट झाला होता त्याच्या बाजूला असलेल्या जवळजवळ 4 कंपन्या जळून यामध्ये खाक झालेल्या होत्या आणि डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये जो परिसर आहे तो अनेक कंपन्या ज्या एकमेकाला खेटून आहेत आणि त्याच्यामुळे एकाला आग लागल्यानंतर त्या आगीचं स्वरूप जर मोठं असलं तर साहजिकच ती इतर कंपन्यांमध्ये ती आग पसरते आणि ही आजची परिस्थिती देखील तीच आहे. या कंपनीच्या बाजूला ज्या कंपन्या आहेत त्यांना वाचवण्याचं काम सध्या अग्निशमन दल करत आहे. मात्र एक जी कंपनी आहे ती या आगीच्या भक्षस्थानी आलेल्या आहेत आणि सध्या 2 कंपन्यांना आग लागलेली आहे. अग्निशमन दल शर्थीचा प्रयत्न करते की ही आग लवकरात लवकर आटोक्यात यावी कारण ज्या आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्यांना देखील या आगीची जळ बसण्याची शक्यता आहे. मिलिंद सर, गणेश, या MIDC फेज 2 पासनं साधारण एक जेमतेम किलोमीटर अंतरावरती वस्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहे इथून जास्तीत जास्त 1/2 किलोमीटर अंतरावर काही घरं दिसत आहेत आपल्याला. यातलं अंतर किती आहे आणि इथे काही स्फोट झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे ते किती लांबपर्यंत त्याचे आवाज ऐकायला आले, त्यांनाही काही नुकसान झालं आहे का? अगदी सर, 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये जी काही वस्ती आहे गेल्या वेळेस जी काही तिथल्या इमारतींना तिथल्या घरांना जी काही दुर्घटनेमुळे आगीमुळे जी काही झळ पोचली होती अनेक घरांचं नुकसान झालं होतं. मात्र यावेळेस स्फोट जरी होत असले तरी अजूनपर्यंत इथल्या इमारती गणेश तुला थोडस थांबवतो. अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी. अजित, घटनास्थळी तू पोहोचलाय का? इथे अग्निशमन दलाच्या किती गाड्या पोहोचलेत आणि जर काही केमिकल कंपनी असेल तर फक्त पाण्याने होणार नाही, फोम किंवा अन्य काही गोष्टी लागतील? अग्निशमन दलाची या सगळ्याची तयारी आहे का? मिलिंदजी, 23 मेला जी अमुदान कंपनीमध्ये घटना घडली होती त्या घटनेवरून आपल्याला लक्षात आलं असेल की या भागामध्ये कशा पद्धतीच्या केमिकलवरती प्रक्रिया केली जाते आणि तिथं आग विझवण्यामध्ये जर 48 तास लागत असतील तर यंत्रणेकडे काय काय साहित्य हे स्पष्ट झालेलं आहे. आणि आता जी आग लागलेली आहे ही डोंबिवली MIDC मधली संपूर्ण डोंबिवली MIDC आहे MIDC मधली सर्वात मोठी केमिकल कंपनी आहे आणि जिथं आग लागलेली आहे तिथं या कंपनीचं मोठं गोडाऊन आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा माल असेल, त्याच पद्धतीनं प्रक्रिया केलेलं केमिकल असेल, या सर्व मोठ्या प्रमाणात साठा जो आहे तो तिथे ठेवला गेलेला आहे. आणि रहिवासी वस्तीच्या बाजूला ही कंपनी आहे. मुळात जो प्रश्न आपण मागेच उपस्थित केला होता की रहिवासी भाग MIDC मध्ये वाढलेला आहे का MIDC रहिवासी भागात वाढलेली आहे,
यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. पण अशी घटना घडली याचा त्रास सामान्य लोकांना होतो. गोडाऊनमध्ये जे साहित्य ठेवलेलं होतं त्याला जी आग लागली आहे त्याच्यामुळे धूर इतका पसरलेला आहे की लोकांना तिकडे श्वसनाचे त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. मी तुला थोडंसं थांबवतो. स्थानिक नेत्या आणि आत्ता लोकसभेला उभ्या राहिलेल्या वैशाली दरेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. वैशालीताई, काय तुमच्याकडे या आगीच्या बद्दलच्या अपडेट्स आहेत? अपडेट्स म्हणजे आता बहुतेकून इंडो अमाइन्स कंपनीचं नाव आहे असं कळतंय, बोललं जात आहे की तिथेच आग लागली आहे म्हणून. आणि फारच भयानक अशी घटना आहे, कारण महिन्यातनं दुसरी घटना ही, आणि एकदा आपण बघितलंय काय हानी झालेली आहे ती. त्यामुळे खरोखर लोक अतिशय भयभीत झालेत की यापुढे काय होणार, एमआयडीसीत काय स्फोट होत राहणार का, अशी भीती लोकांमध्ये पसरलेली आहे. बर, सध्या इथे म्हणजे तुम्ही या अपघाताच्या संदर्भात काही माहिती घेतली आहे? कारण नागरी वस्ती सुद्धा अगदी याला लागूनच आहे, फार अंतर नाहीये. शाळा आहे बाजूलाच, ती सोडली असं आम्हाला कळलंय, शाळा सोडून दिली. तरीही भीती ही आहेच ना की आज शाळा सोडली आहे, नुकसान झालं नसावं शाळेत कोणाचं काही, परंतु कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं तर नुकसान झालंच असेल किंवा काहीतरी घडलंच असेल तिथे. जर म्हणजे जे सुरक्षितेचे मेजर्स आपण म्हणतो त्यांनी घ्यायला पाहिजेत कंपनीने, ते घेतलेले दिसत नाहीये. त्याच्यामध्ये प्रशासन, एमआयडीसी प्रशासन, मला आता अजूनही ते सजग किंवा तेवढे सावध झालेले दिसत नाहीत. कारण आता एवढी मोठी घटना घडून गेल्यानंतर पण जर दुसऱ्या कंपनीमध्ये तसंच आग लागते आणि असे गोष्टी घडतायत, तर मला वाटत नाही एमआयडीसी तेवढी काळजीपूर्वक काम करत असेल आणि सरकार सुद्धा. वैशालीताई, धन्यवाद, तुम्ही News 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपल्याला या दृश्यांमध्ये काही आवाजही येत आहेत आणि स्पष्टपणे आपल्याला लक्षात येत आहे की काय याची स्थिती झालेली असू शकते. ती अतिशय मोठी आग, या भागातली सगळ्यात मोठी अशी कंपनी आहे ही जिथे आत्ता आग लागलेली आहे. आपण ही दृश्य पाहू शकतोय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी MIDC Phase 2. मध्ये इंडो अमायन्स लिमिटेड या कंपनीला ही मोठी आग लागली आहे. MIDC Phase 2 मधली ही कंपनी आहे. इथून अगदी हकेच्या अंतरावरती नागरी भाग आहे, म्हणजे ही गल्ली सोडली तर बाजूच्या गल्लीमध्ये लगेचच नागरी भाग असल्याचं आपल्याला लक्षात येतं. याच्या आजूबाजूला अनेक छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. हे आत्ता आपण लोकेशन पाहतो आहोत, MIDC 2 मधलं. ही ती कंपनी आहे ज्या ठिकाणी आग लागली आहे, आणि हा MIDC 2 मधला Street No. 2 आहे ज्या ठिकाणी ही आग लागल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि त्याच्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर सगळ्या केमिकल कंपन्या आहेत. एक दोन छोट्या इंजिनिअरिंग वर्क्स असलेल्या कंपन्या आहेत, पण बाकीच्या सगळ्या केमिकल कंपन्या आहेत. म्हणजे पाटको इंजिनिअरिंग, PVT LED कंपनी आहे, त्याच्यानंतर युनिलॅब केमिकल्स नावाची कंपनी आहे. इथून हकेच्या अंतरावर एक वाईडलेब मशीन टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून आहे. ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या काही कंपन्या आणि काही केमिकल प्लांट्स आहेत छोटे छोटे. आणि हा जो आपल्याला रेडमार्क दिसतो आहे, इथेही इंडो अमायन्स कंपनी आहे. आणि इथून या बाजूला हा जो भाग आपल्याला दिसतो आहे, इथपासून हा सगळा नागरी भाग आहे. याच्या पलीकडे कोटक महिंद्रा बँक आहे, आणि त्याला लागून परत एकदा जर का आपण पाहिलं तर हा परत इकडचा सगळा नागरी भाग आहे. हा या बाजूला हा सगळा नागरी भाग आहे पूर्णपणे. आणि अत्यंत
आपण ही दोन्ही दृश्य आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. साधारण महिन्याभरापूर्वीच MIDC आग लागली होती, 23 मेची गोष्ट आहे, आणि आज 12 जून म्हणजे महिना पण व्हायचा आहे. डोंबिवली MIDC 2 मध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागल्याचं दिसत आहे. मागच्या आगीमध्ये 10 पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याही वेळेला आजूबाजूच्या जवळपास 3 कंपन्यांचं नुकसान झालं होतं, म्हणजे एकूण 4 कंपन्यांना या आगीचा फटका बसला होता. आत्तासुद्धा या कंपनीला लागून त्याच कंपनीचं गोडाऊन आहे, अन्य काही कंपन्या आहेत, कारण हे प्लॉट्स आहेत हे अगदी एकमेकाला लागून आहेत MIDC 2 मधले. आणि सध्या इथे मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू असलं तरी मुळात इथे पोचणं हे थोडंसं अडचणीचं आहे अग्निशमन दलाच्या दृष्टीने. MIDC 2 मधले काही रस्ते हे फार चांगले आहेत अशातला भाग नाही, त्यामुळे आपण या आता उजवीकडच्या दृश्यांमध्ये पाहिलं तर इथे अग्निशमन दलाचे जवान पोचले आहेत आणि आग विझवण्या